सांगलीतल्या एका दाम्पत्याने हक्काच्या जागेसाठी आता थेट मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. पतीने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली तर पत्नीने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शहरातल्या त्यांच्या मिळकतीच्या जागेवर एका प्रांताधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्याकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करत सुनील पाटील दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने आपण याबाबत काही बोलू शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. काय झालं सामान्य नागरिकाचे त्यांनी अक्षरशः आमची 2 वर्षात खूप दैना करून टाकले. आम्ही कोर्टात जाऊन आलो, पोलीस स्टेशन सगळीकडं त्यांनी म्हणजे आपल्या पदाचा वापर करून आम्हाला काहीच काय म्हणजे करून दिलं नाही. आमचं काहीच चाललं नाही नगरपालिकेत पण आणि इथं सिटी सर्वेमध्ये पण. माझा म्हणजे आमचे हे सगळीकडं फिरले, 2 वर्ष तेच करतायत. त्यांचं दुर्लक्ष व्हायला लागलं आहे घरात अक्षरशः ह्या केसमुळं. खरं एक सरकारी अधिकाऱ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, राज्य सरकारनं पण ह्यात दखल घ्यावी एक स्त्रीची तरी. काल काय केलं? काल अक्षरशः आम्ही हे 2 वर्ष हा त्रास सहन करायला लागलो होते आणि इतका पदाचा वापर केला आहे की नाही ते आम्हाला मलाच संशय झालं नाही. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय माझे मिस्टर करणार होते, त्यांचे हे हाल मला पाहावेनात म्हणून त्यांना न सांगताच मी हा निर्णय घेतला. काल कुठे गेलं होतं आणि काय केलं? मी मला आयुक्तांनाच भेटायचं होतं सांगलीच्या. खरं मी भेटले ते नव्हते म्हणून मग महापौर यांच्या दालनात गेले. त्यांनी पण आत्तापर्यंत आम्हाला खूप मदत केली आहे महापौरांनी पण. खरं काय झालं आहे माहिती काय, आम्ही कुठंही गेलो की नाही ते मॅनेज करतात का काय माहीत नाही. खरं आमचं काहीच चाले ना. मग अशी आमची खरेदी जागा आहे ह्यांना काय असं आनंद म्हणजे असं फुकटची द्यायची काय असं त्यांचं मत आहे. सरकारी अधिकारी असले तर ते खरं असं सामान्य नागरिकाचा असं त्यांनी वापर करायला नको पाहिजे होतं. काय काय केलं? मी दालनात गेले मग त्यांना सांगितलं, महापौरांना भेटले आणि त्यांनी सांगितलं ते आम्ही भेट म्हणजे उद्या सगळं समक्ष हे करू म्हणजे आयुक्तांसमोर तुमचं मत वगैरे मांडतो. खरं ते मला असं वाटलं की परत आणि फिरवाफिरवी होते का काय म्हणून मला ते सहनच झालं नाही. परत हे प्रकरण वाढणार, परत हा निर्णय पण प्रलंबित होईल असं निलंबित होईल असं मला वाटलं. म्हणताना मी हा निर्णय घेतला आणि मी डिझेल ओतून घेतले. सरकारला माझी विनंती आहे की माझ्या नवऱ्याने इच्छामरणाची कोल्हापूर पोलीसमध्ये अर्ज केला आहे, तरी पण राज्य सरकारने ह्या जागेबाबत आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती. नमस्कार, माझं नाव सुनील बाळासाहेब पाटील, मी सांगली येथील रहिवासी आहे. मी 2006 चांदणी चौक येथे दक्षिण शिवाजीनगर येथे 2 गुंठ्याचा प्लॉट दिलीप सुरुंशी यांच्याकडून घेतलेला होता. त्या प्लॉटमध्ये आत्ता श्री एक प्रशासकीय मोठा अधिकारी गजानन बाळासाहेब गुरव याने अतिक्रमण केलेले आहे. त्यांना 2013 प्रशासनाला हाताशी धरून एकत्रीकरण सामिलीकरण करून ती आपली जागा 2.5 गुंठ्याच्याऐवजी 2.75 गुंठे करून माझ्या जागेत अतिक्रमण करून त्यानं बंगला बांधलेला आहे. मला आता इच्छा मरणाशिवाय पर्याय नाही आहे, त्यामुळे मी सगळ्यांना अर्ज करू. महापालिकेने देखील 52-53 कारवाई केलेली आहे, त्याचं बांधकाम परवाना कॅन्सल केलेला आहे, तसेच त्याच्यावर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट देखील चालू आहे. एवढं सगळं असून तो अधिकारी कुणालाही जुमानत नाही आहे. त्यानं माझं अतिक्रमण केलं, तुला काय करायचं ते करून घे असे स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. त्यामुळं मला आता इच्छा मरणाशिवाय दुसरा काही पर्याय उरलेला नाही. मी माझा सर्वसामान्य माणूस असून माझ्या ऐपतीप्रमाणे 2 गुंठ्याची जागा घेतलेली होती, त्यात देखील यांना 1640 जागा ठेवलेली आहे माझी. त्यामुळे मला इथून पुढं आता फक्त इच्छामरण केल्याशिवाय पर्याय नाही. मला मुख्यमंत्री साहेबांनी शिंदेसाहेबांनी न्याय द्यावा, त्यासाठी मी ही आपल्यामार्फत विनंती करत आहे. माझं एवढं मदत करून त्या अधिकाऱ्या योग्य ती कारवाई करावी. माझ्या प्लॉटमध्ये अतिक्रमण करणारे हे प्रांत अधिकारी पंढरपूरचे गजानन बाळासाहेब गुरव हे असून ते सध्या पंढरपूर येथे सर्व्हिसला आहेत. शिवाय त्यांनी सांगली येथे बंगला मोठा प्रमाणात बांधलेला आहे. त्यांच्या बाकीच्या स्तोत्र पैशाच्या स्तोत्राची पण चौकशी व्हावी, सगळीकडनं चौकशी व्हावी. कारण इतका मोठा बंगला बांधून त्यांनी जर माझी 600 square foot जागा त्यांना कमी पडत असेल तर मी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसानं कुणाकडं न्याय मागायचा? मी कोर्टात देखील केस केली, सिटी सर्व्हेला केस केली, सगळीकडे केली. जिथं जाईल तिथं मॅनेज करून सगळ्यांना सगळ्या केस उडवून लावत आहे. कोर्ट ऑफ कंटेम्प्ट देखील त्याच्यावर चालू आहे.
एवढी सगळी माहिती असताना देखील तो अधिकारी मला कसल्याही गोष्टीला जुमानत नाही, कारण तुला काय करायचे कर ह्या भाषेत त्याची उद्धट भाषेत मला उत्तर देतो। त्यासाठी मी कोल्हापूर येथील आय जी यांच्याकडं, कारण सांगलीत मी जर तक्रार केली तर उलटं माझ्यावरच केसेस घालायला लागल्यात, मी त्यासाठी कोल्हापूर आय जी ऑफिसला रीतसर इच्छामरणाची परवानगी मागून 4 दिवसात जर माझा हा निर्णय नाही झाला तर मला इच्छामरण द्यावे व हेच सबूत म्हणून माझ्या पत्नी व मुलांच्या नावे तो प्लॉट करावा, एवढीच माझी इच्छा आहे।